कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत सध्या तरुण पिढी आपला वेळ सोशल मीडियात खर्च करत असल्याने आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करून व्यसनाधीनतेकडे वळाली आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींनी शिकावं हा हट्ट का धरला कारण व्यवस्थेतील लिंग विषमता मुलींना समजावी व मुलींनी त्यांच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठावे प्रश्न विचारावे म्हणून शिक्षणाचा हट्ट होता मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक मानसिक बदलांबद्दल साने गुरुजी स्मारक समितीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या दर्शना पवार मुलींसोबत गप्पा मारल्या या वयात विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटते पण तुम्ही त्याला बळी पडू नका भरपूर अभ्यास करा व्यायाम करा आहार घ्या पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय लग्न करू नका आई वडिलांना समजून सांगा की कमी लग्न केल्याचे दुष्परिणाम काय असतात असे देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये किशोरवयीन मुलींच्या उद्बोधन वर्गात बदलत्या वयातील जाणभाण या विषयावर मार्गदर्शन करताना गुरुजी स्मारक समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या दर्शना पवार मार्गदर्शन करताना बोलत होत्या व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अस्मिता सरवैया सलोनी पाटील रोहिणी धनकर या समाजकार्याच्या विद्यार्थिनी होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक आय आर महाजन यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के एच हो ओ माळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन सलोनी पाटील यांनी केले तर आभार रोहिणी धनगर यांनी केले कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन अमलनेर